परमेश्वराची जी निर्मिती आहे ना, ती निर्मिती सुद्धा त्याच्याकडून होऊन राहिलेली आहे. पण ही निर्मिती तो निर्माण करीत नाही, निर्मिती होते तो करीत नाही. हा जीवनविद्येचा एक महत्वाचा सिद्धांत आहे, फार महत्वाचा सिद्धांत. बरं का, की ही जी विश्वनिर्मिती ज्याला आपण म्हणतो, आता तुम्ही कुठलाही ग्रंथ घ्या, कुठलाही ग्रंथ घ्या आपल्या परंपरेमध्ये, मग जगाचा कुठलाही, जगातला कुठलाही ग्रंथ आहे, हे परमेश्वराने सृष्टी निर्माण केली सांगण्यामध्ये आलं की नाही? कुठे तुम्ही वाच, ही सृष्टी परमेश्वराने निर्माण केली, जीवन विद्या सांगते परमेश्वराने निर्माण केली नाही. मग ही परमेश्वराकडून निर्माण झाली, निर्माण केली नाही, मग तुम्ही याचा फरक काय, फरक काय? अहो फरक जमीन आणि आसमान एवढा फरक आहे. केली आणि झाली ह्याच्यामध्ये जमीन आणि आसमान एवढा फरक आहे. तुम्हाला कसा केली म्हटलं ना की मग जगामध्ये अनंत गोष्टी अशा परमेश्वर निर्माण केलेल्या आहेत की तुम्हाला असा प्रश्न पडेल की ह्या केल्या कशाला परमेश्वराने, गरज काय, कळलं की नाही, असा तुम्हाला प्रश्न पडेल. आता तुम्हाला रात्रीच्या वेळेला डास चावतात किंवा ढेकून चावतात, आता हे जे दिवस ढेकणाचे आहेत, प्रत्येकाचे दिवस असतात. इंग्लिशमध्ये एक म्हणे, एव्हरी डॉग हॅज हिज डे, कळलं की नाही, ते प्रत्येकाचे दिवस असतात. तसे सध्या दिवस ढेकणाचे आणि आंब्याचे, कळलं की नाही. त्या ढेकूण आता चावायला लागल्यानंतर तुमच्या मनात विचार येतो की नाही, की बाबा या ढेकणाला परमेश्वराने कशाला निर्माण केला, आम्हाला चावायला, आम्हाला चावण्यासाठी का परमेश्वराने याला निर्माण केलं? तर परमेश्वर काही दयाळू नाही की आम्हाला चावण्यासाठी याला कशाला निर्माण केलं, म्हणजे आम्ही काय चावून घ्यायचं यांच्याकडून, आणि आम्हाला केवळ चावण्यासाठी परमेश्वराने याला निर्माण करायचं, त्याला काय अर्थ आहे? म्हणजे परमेश्वर निष्ठुर आहे. जर त्याने हे ढेकून निर्माण केले असतील तुम्हाला चावण्यासाठी, तर परमेश्वर निष्ठुर आहे, कळलं की नाही. वाघ तुम्हाला खातो, परमेश्वर निष्ठुर आहे. पिसवा तुम्हाला त्रास देतात, परमेश्वर निष्ठुर आहे असं म्हणावं लागेल. नाना तऱ्हेचे किडे जे तुम्हाला तुमचं जीवन दूषित करतात, परमेश्वराने कशाला निर्माण केले असं तुम्ही म्हणाल. अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्ही म्हणाले निर्माण कशाला केलं आहे परमेश्वराने, जगामध्ये हे जे दुर्जन आहेत कशाला निर्माण केले ना, हे खून करतात, चोऱ्या करतात, दरोडेखोरी करतात, मारामाऱ्या करतात, लोकांचा रक्तपात करतात, लोकांना छळतात, ह्यांना कशाला निर्माण केलं या परमेश्वराने? ह्यांना जर निर्माण केलं नसतं तर जगामध्ये आबादी आबाद झालं असतं, जग सुखी झालं असतं, नंदनवन झालं असतं. मग जगाने देवाने हे सगळ्यांना निर्माण केलं आणि जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख निर्माण झालं असं आपण म्हणू. आता तुम्ही जर परमेश्वराला विचाराल हे का निर्माण तू केलंस, तर परमेश्वर तुम्हाला सांगेल हे मी निर्माण कुठे केलं, मी हे निर्माण ह्याच्यातलं काही केलेलं नाही, जे काय झालं ते निर्माण झालं, म्हणा निर्माण झालं, मला माहित नाही मी निर्माण केलेलं नाही. म्हणून असं कसं हे, असं कसं, असं कसं हे तुम्हाला कळावं म्हणून परमेश्वराने काही गोष्टी तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत, कळलं की नाही. तुम्हाला दररोज रात्री स्वप्न पडतात, आता रात्री तुम्हाला जे स्वप्न पडतं त्या स्वप्नाचा जरा विचार करा. स्वप्नाला आपण एक शब्द वापरतो, स्वप्नसृष्टी, नाही का, एक सुंदर शब्द आपण वापरतो स्वप्नसृष्टी. आता आपल्याला स्वप्नामध्ये आपण स्वप्नसृष्टी निर्माण करतो, मी काय म्हणतोय लक्षात घ्या, स्वप्नसृष्टी आपण निर्माण करतो आणि त्या स्वप्नसृष्टीमध्ये आपल्याला निरन्यायतेचं स्वप्नामध्ये त्या सृष्टीमध्ये निरन्यायतेची दृश्य दिसतात, बरोबर. काही स्वप्न अशी पडतात आपल्याला की त्याच्यामध्ये चोर आपला गळा धरतो आणि तुम्ही इतक्या मोठ्याने ओरडता की सवंत साहित्य लोक जागे होतात, कळलं की नाही. काही अशी स्वप्न पडतात की स्वप्नामध्ये साप येतो आणि तुमच्या गळ्याला विळखा घालतो आणि तुम्ही किंचालता,
आणि आजूबाजूचे लोक जागे होतात. स्वप्नामध्ये पुष्कळ वेळा मारामाऱ्या आपण पाहतो, नको ती दृश्य आपण पाहतो, अनुभवतो. हे सगळं जे आहे ही स्वप्नसृष्टी जी आहे, त्याच्या उलट आणखीन आपल्याला चांगले चांगले अनुभव येतात स्वप्नामध्ये. आता मला सांगा, स्वप्नामध्ये चांगलंही आपल्याला चांगली चांगली दृश्य पाहायला मिळतात आणि नको ती दृश्य पाहायला मिळतात. आता मी काय म्हणतो ते लक्षात घ्या, ही स्वप्नसृष्टी तुम्ही निर्माण केली का तुमच्याकडून स्वप्नसृष्टी निर्माण झाली, याचं उत्तर तुम्ही काय द्या? काय द्या? ह्याने एकदा उत्तर द्या, बोला. तुम्ही या ह्या आधी आता कसं उत्तर बरोबर दिलं? स्वप्नसृष्टी तुम्ही निर्माण केली नाही तर स्वप्नसृष्टी निर्माण झाली. जर निर्माण करता आली असती तर तुम्ही काय केलं असतं? स्वप्नामध्ये मी राजा आहे, स्वप्नात का होईना पण राजा, कळलं की नाही? पण दरिद्री आपण असे की स्वप्नातही राजा नाही, कळलं की नाही? स्वप्नातही भीक मागतो एखादा. तेव्हा स्वप्नामध्ये तुम्ही जर स्वप्नसृष्टी निर्माण केली असती तर स्वप्नात राजा, मग दास आणि दासी सेवेला, उशाला उर्वशी, पायाकडे मेनका आणि अमृताने भरलेले, आणि त्या ठिकाणी आणि काय म्हणतात त्याला ते कलश, आणि मग त्या ठिकाणी आणखीन काय काय पंचपक्वानाने भरलेली ताट, आणि मग काय नाना तऱ्हेची सुंदर सुंदर दृश्य, असं स्वप्न तुम्ही निर्माण केलं असतं. अशी स्वप्नसृष्टी तुम्ही निर्माण केली असती जर तुम्ही निर्माण करते असतात तर, पण तशी वस्तुस्थिती नाही. स्वप्न तुमच्याकडून निर्माण होतात आणि म्हणून पुष्कळ वेळा नकोतीच होतात, कळलं की नाही? हे जसं तसं परमेश्वर आहे की परमेश्वराकडून ही सृष्टी निर्माण होते तो कळत नाही. आणि ह्या निर्माण झालेल्या सृष्टीमध्ये सर्व आहे, चांगलं आहे, वाईट आहे, बरं आहे, बुरं आहे, सुंदर आहे, कुरूप आहे, सुंदर पण आहे, कुरूप पण आहे, कळलं की नाही? अरे गोरे 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 गोरी माणसं आहेत आणि काही 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 कुट्ट माणसं आहेत सगळे. आता आफ्रिकन माणसं बघा, कळलं की नाही? आणि युरोपियन माणसं बघा, चिनी माणसं बघा, जपानी माणसं बघा, आपण बघा, निर्णय माणसं निर्णय तरीच्या रंगाची, कळलं की नाही? हे सगळं जे आहे ही सृष्टीची निर्माण झाली, त्याच्यामध्ये त्याने ती निर्माण केलेली नाही, निर्माण झाली. आणि त्या निर्माण झालेल्या सृष्टीचा त्याला पत्ता पण नाही. तुम्हाला आहे का पत्ता तुमच्या स्वप्नसृष्टीचा? तुमच्याकडून जी स्वप्नसृष्टी निर्माण होते त्याच्यापैकी तुम्हाला फारच थोडं आठवतं, बाकी बरंच आठवत पण नाही. लक्षात घ्या, तुमच्या स्वप्नसृष्टीमध्ये जी स्वप्न पडतात ना, ती तुम्हाला कित्येक वेळा स्वप्न पडलं ही आठवत. काय पडलं का स्वप्न आपल्याला? मग तुम्ही म्हणता मला स्वप्नच पडलं नाही, स्वप्न पडलं नाही, स्वप्न पडलं, तुम्हाला ते आठवलं नाही. मग कोणीतरी रस्त्यातून जाताना एक पटकन दिसतो मनुष्य, आणि अरे हात दिसला होता काल म्हणाला, आणि मग त्याच्या अनुभवाने थोडं 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 स्वप्न आपल्याला आठवायला लागतं, कळलं की नाही? आणि मग काही स्वप्न आपल्याला आठवायला लागतं. हे जसं आहे ना तसं, म्हणजे याचा अर्थ असा, स्वप्नसृष्टी आपल्याकडून जी निर्माण झाली ती आपल्याला आठवत पण नाही, कित्येक वेळा थोडी थोडी आठवते, काही अगदी अस्पष्ट आठवते. अशा तऱ्हेने हे सगळं स्वप्नाचं जसं आहे तसंच परमेश्वराच्या साम्राज्यामध्ये परमेश्वराकडून ही सृष्टी निर्माण होते, पण त्याचा त्याला सांगपत्ताच नसतो, कळलं की नाही? त्याचा त्याला सांगपत्ता पण नसतो की होते निर्माण, त्याच्यामध्ये बरं आहे, बुरं आहे, वाईट आहे, चांगलं आहे, सज्जन आहे, दुर्जन आहे, कुरूप आहे, सुरूप आहे, सगळं सगळं त्याच्यामध्ये भरलेलं आहे, कळलं की नाही? त्याचप्रमाणे पशु आहे, पक्षी आहे, जलचर आहे, माणसं आहेत, प्राणी आहेत, काय सगळं सगळे. पण याच्यापैकी तुम्ही जर म्हणाले आणि निर्माण याने केलं नाही, त्याच्याकडून ते निर्माण झालं. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे तुमच्या शरीरातून, आता हे मेचे दिवस म्हणजे काय बघायलाच नको, अंगातून घामाचा धारा, आता ह्या अंगातून घाम जो येतो तो तुम्ही निर्माण करता का निर्माण होतो? उत्तर त्याचं, निर्माण होतो, मी तो निर्माण करीत नाही, हे त्याचं उत्तर आहे. इतकंच नव्हे तर घाम निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे त्याचा सुद्धा आपल्याला ठाम पत्ता नाही,
तो घाम निर्माण कसा होतो, केव्हा होतो, असं काही आपल्याला काहीच पत्ता नाही. पण घाम आपल्या शरीराच्या अंगावर जेव्हा येतो त्या आपण असं करून टाकतो, कळलं की नाही. त्याचा घाम आपण पुसतो, अंगावर आंघोळ करतो, सगळं का करतो? तर लक्षात ठेवायचं की घाम आपण काढत नाही, तर घाम येतो हे आपण लक्षात. तसं ही जी निर्मिती जी आहे, या निर्मितीमध्ये ही निर्मिती होऊन राहिलेली आहे. परमेश्वर निर्मिती करत नाही, हा जीवनविधीचा महत्वाचा. तुम्ही म्हणजे महत्वाचं महत्वाचं तुम्ही का म्हणता हो परत? त्याचं कारण सर्व अंधश्रद्धा या एका सिद्धांताने नाही होत. आपल्या ठिकाणी जेवढ्या जेवढ्या अंधश्रद्धा आहे त्या सर्व अंधश्रद्धा नाहीशा या एका सिद्धांताने होतात. एवढं आपण जर नीट लक्षामध्ये ठेवलं तर आपल्या ध्यानामध्ये की परमेश्वराच्या साम्राज्यात माणसाला काडी इतकंही स्थान नाही. आता लक्षात घ्या बरं का, सगळ्या अंधश्रद्धांना जो छेद जातो याचं कारण काय ते मी सांगतोय. तुमच्या, आता मी परमेश्वर बाजूला ठेवतो, तुमच्या म्हणजे माणसाच्या साम्राज्यात लेखनाला काय स्थान आहे, मुंगीला स्थान काय आहे, की माती आहे तिला स्थान काय आहे, काडीचंही तिला स्थान नाही. तुमच्या साम्राज्यात ढेकणाला, मातीला, किड्याला काही स्थान नाही. तो मेला काय आणि राहायला काय, तुम्हाला त्याच्याबद्दल सोयर सुतक काडीचंही नाही. लक्षात घ्या, जे तुम्हाला त्याच्याबद्दल ते परमेश्वर तुमच्याबद्दल. कळलं की नाही? जे तुम्हाला त्या किड्याबद्दल तसं परमेश्वराला तुमच्या माणसाबद्दल. तुमचं अस्तित्व फार मोठं, माणूस म्हणजे फार मोठा प्राणी, माणूस म्हणजे परमेश्वराची प्रतिकृती, माणूस म्हणजे असा माणूस तुम्ही म्हणा. परमेश्वराच्या साम्राज्यामध्ये माणसाला काढी इतकंही स्थान नाही. आता मला सांगा, तुम्ही आता सर्व मंडळी आणि परमेश्वराची मूर्ती तयार करता, देवाची मूर्ती, देवाची प्रतिमा हे तुम्ही तयार करता, आणि ती कशी असते? माणसासारखी असते, असते की नाही? माणसासारखी असते की नाही? कुठली मूर्ती जर तुम्ही बघितली, आता आपण सोडा, पण बहुतेक मूर्ती तुम्ही जर पाहिली तर ती त्याला माणसाचं रूप असतं. देवी असेल तर बाईचं रूप, मग त्याला त्यात तुम्ही तिला साडी नेसवता, तिची ओटी भरता, नाही काय महालक्ष्मी तुम्ही जाता की नाही, ओटी भरता की नाही, भरता की नाही? हा, म्हणजे महालक्ष्मीला जी महालक्ष्मी आहे ती स्त्रीसारखी आहे, आणि विठोबा माणसासारखा आहे, कृष्ण राम हे सगळे माणसासारखे आहेत. म्हणून सगळे देव पुरुष असतील तर ते आपल्या पुरुषासारखे आहेत, माणसासारखे, आणि बायकासारखे असतील तर देवता असेल तर त्याप्रमाणे. आता हे का तुम्ही निर्माण केलं होत असा, हे देवाची प्रतिमा तुम्ही का निर्माण केली? कारण की माणसाने निर्माण केली म्हणून. लक्षात घ्या, आता वाघाला जर समजा वाघाने ठरवलं की आम्ही देवाची मूर्ती तयार करणार, तर वाघ कसली मूर्ती तयार करेल? वाघाप्रमाणे तयार करेल. सिंहाने ठरवलं आम्ही देवाची मूर्ती तयार करणार, तर सिंह आपल्याप्रमाणे तयार करणार, सिंहाप्रमाणे मूर्ती. सिंह देव हा असा म्हणून सांग, मग देव असा आहे, तसा आहे, आज तुम्ही म्हणतात तसा आहे, तसा. मग आपण कल्पनेने हे सगळं निर्माण केलेलं आहे हे आपण लक्षात ठेवा. म्हणून देव आपण जो केलेला आहे तो मानव निर्मित आहे, लक्षात ठेवा. मानव निर्मित देव आहे, वास्तविक मानव हा ईश्वर निर्मित आहे, मानव ईश्वर निर्मित आहे. आणि आज जो देव तुम्ही म्हणता तो देव मानव निर्मित आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आपणच देवाला निर्माण करतो, आपणच आपल्या कल्पनेप्रमाणे त्याच्याला उपचार करतो, आपणच आपण त्याला काहीतरी भजन पूजन काहीतरी त्याची पूजा अर्चा आपणच करतो, आपणच त्याचा नवस करतो. आणि फळला तर देवाची कृपा म्हणतो, नाही फळला तर देवाचा कोप म्हणतो. कळलं की नाही? हे सगळं आपणच, हे सगळं तुम्ही करताना याच्यातला काहीही देवाच्या खीस गणतीत पण नाही, काही याच्यातलं खीस गणतीत नाही.
मग तुम्ही म्हणा करायचं कशाला, तुम्ही असं म्हणाल म्हणजे सगळं करायचं कशाला? मी तुम्हाला खरं सांगू का, हे सगळं करायची गरज आहे म्हणून तुम्हाला सांगितलंच कोणी? हा तुम्ही मला हा प्रश्न विचाराल मग सगळं करायचं कशाला, तर मी तुम्हाला असा प्रश्न विचारेल की हे केलं पाहिजे हे तुम्हाला कोणी सांगितलं, तर तुम्ही करताच तरी कशासाठी? कळलं की नाही? तेव्हा गंमत अशी आहे की जीवन विद्या असं सांग की तुम्हाला जर देवाची कृपा संपादन करायची असेल आणि देवाचा कोप टाळायचा असेल तर पहिली गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की देव कृपाही करत नाही आणि कोपही करत. बघा कसे सिद्धांत कसे एका पाठीमागे येतात ते बघा, की जिकडे परमेश्वराच्या खिसगंतीत माणूस नाही, माणूस नाही, तिकडे माणूस काय करतो आहे ते त्याच्या खिसगंतीत कसं असेल? हा साधा कॉमन सेन्स, कळलं की नाही? ही सारी गोष्ट आहे. मग तुम्ही आता 21 दिवस उपास करता का? तुम्ही दिवसातून एकदा उपास करता? कारण काही लोक असे उपास करणारे असतात, आम्ही नाही झालं, आज आमचा उपास आहे. उपास आहे म्हणजे मग सकाळी जेवत नाही, आम्ही एकदा जेवतो, कळलं की नाही? म्हणजे एकदा जेवून उपास, म्हणजे सकाळी तरी जेवतो नाही तर संध्याकाळी जेवतो, कळलं की नाही? बहुतेक सकाळी जेवून मोकळे होतात कारण जास्त भूक सकाळीच लागते. मग आमचा उपास म्हणजे संध्याकाळी आम्ही जेवत नाही. काही लोक म्हणतात आमचा 3 दिवस उपास आहे, काही लोक म्हणतात आम्ही 21 दिवस उपास करतो. आता तुम्ही 21 दिवस उपास करा किंवा अर्धा दिवस उपास करा किंवा 2 दिवस उपास करा, ते देवाची खिसगंतीत नाही. तुम्ही किती वेळा जेवता त्याचंही खिसगंतीत. तुम्ही 2 वेळा जेवा, 4 वेळा जेवा आणि 21 वेळा तुम्ही जरी जेवला दिवसातून तरी देव येऊन तुम्हाला विचारणार नाही तुम्ही काय जेवलात 21 वेळा. जेवा 21 वेळा आणि चला. म्हणजे याचा अर्थ काय? 21 वेळा तुम्ही जेवलात काय आणि 21 दिवस तुम्ही उपवास केलात काय? देवाला त्याचं सोय सुटत नाही. मग सोय सुद्धा कोणाला आहे? तुम्हाला आहे, लक्षात घ्या. सोय सुद्धा 21 वेळा तुम्ही जेवलात दिवसातून, त्याचं सोय सुद्धा कोणाला आहे? तुम्हाला आहे का? हे घेऊन पळायला पाहिजे की नाही? ते आणि 21 दिवस उपवास केला त्याचं सोय सुद्धा तुम्हालाच आहे, कळलं की नाही? त्याच्यापासून जर काय बाबा प्रकृती जर बिघडली, डॉक्टरकडे धावायची वेळ आली, कारण पुष्कळ लोक उपास पण मरतात, पुष्कळ लोक उपासातच मरतात, उपास केलेले पुष्कळ मरतात. तेव्हा उपास करून जर तुम्ही जर मेलात तर त्याचं सोय सुद्धा देवाला नाही तर तुम्हाला, कळलं की नाही? आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे